सावित्रीन हरिचंद्राची तारामती ज्याप्रमाणे आता एक काम कर सात्विक स्त्रिया ज्याप्रमाणे नवऱ्याची पूजा करतात ना त्याप्रमाणे पायातला जोडा काढून माझ्या टाळक्यात आ नवऱ्याला कुठे जोडीने मारतात वय नवऱ्याला कुठे जोडीने मारतात का हे कळतं गदळे तुला कळलं नाही तुझ्या तोंडात मार म्हणलं माझ्या खाडकन पेटावलीस अग तुझ्या तोंडात मारून घे मला पुन्हा चंद्य म्हणणार नाही म्हणून आता नाही म्हणणार चंद्य शाबास आता काय म्हणशील त्या मामाला लावून गाडी त्याच्या वतीन डबे घासले त्याला ते पेटून अग आहो जाओ म्हणावं कसं आहो तुम्ही याहो तुम्ही जेवा तुम्ही बसा तुम्ही कोणी केली आता तू म्हणली ना शी तसं नाही आमच्या आईने शिकवलं शिकवायचं काय शिकवलं नाही आमच्या आई म्हणली नवरा घराच्या बाहेर कामाला गेला दारात असं उभं राहायचं मोतारीवर चित्रागत इकडे महिलांसाठी आहे अरे कसं नाही मग सास श्रृंगार करायचा नट्टापट्टा करायचा नवऱ्याची वाट पाहायची आणि प्रेमाने म्हणायची काय म्हणायचं गाण्याचे शब्द असे नाही झाल्या तिने सांजा करून शिंगार साजा हा वाट पाहते मी ग येणार साजन माझा तू म्हणते येणार सहाजन माझा सहाजन आणि मग मा नंबर का वय असतं कुठं घाणेरड गाणं असतं का सांग सात जणांचं आमच्या आईने शिकवलं सारखं काय झालं का हिची आई शिकवी ते आता काय शिकवलं तुझ्या आईने आमच्या आई म्हणली नवरा कामावर दबून घरी आला ना त्याला लाड लाड म्हणायचं आता काय म्हणायचं हा ये बरे या नागडे आहो बसा नागडे आहो जीवा नागडे चायला तर नवरीने कापड कधी घालायची चायला असलं कुठं घाणेरडे शिकवतात का या नागडे जा नागडे गडे गडे नागडे नुगडे भोंगडे किती घाणेरडे वाटतं ते गाणं ऐकायला या नागडे जेवा नागडे झोपा नागडे हा हे बरं होत हे बरं होत काकू आणि मग काकू चंद्या
काकू माझं मंगळसूत्र दे. हा तिच्या आईला काकूचं मंगळसूत्र आणलं होतं, ते मंगळसूत्र देऊन टाकलेलं पहिलं. आता हे सुद्धा भाड्याचंच का? तिच्या भाड्याचं. तिच्या नवऱ्याने घेतलेलं, तिला तुला काय करायचं, तिचं मंगळसूत्र काढून दे. हे काकू धर मंगळसूत्र तुझं उसणं आणलं होतं घेऊन जा. घेतलं ना? हो. काय आठबीट नाही का तुझी? घेऊन तर बसली. अरे ही सरली दोन वर्षात. काय मला नकोय तुझं मंगळसूत्र? नको नको. मग भाडं देतो. नको. मग काय पाहिजे? नाव घे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागन तेवढी नाव घेतो ना. चांगले घे नाव. अनकू नाचो पोरसाठी अन्नाचं घे ना. तुझ्या आईचं बावळं ठाणलं तुझ्या ल नाव घे म्हणलं का? ते ग्रामपंचायतीचं नाव घेते का? अगं लग्न आपलं झालं म्हणलं आपलंच नाव घ्या. रडू नको, तसं तोंड करू नको, परत कोरोनाची लाट येते. तसं तोंड करू नको. मासार चायली नको गड पसरलं राव. अग चुप ए कतडे. तुला कळत नाही का? मग सारखं सारखं कसं माझ्यावर खवळतो? खवळतो म्हणजे तुला कळत नाही का कतडे कसा नाव घ्यावा? बाळ? कोण बाळ? मी बाळ. बघा आता बाळ बाळ कापलं तर अख्खा महोत्सव जेवण. 50-51 किलो तो नुसतं मांद पडल बाळाचं. तुझ्या आईचं बाळ खमाचं मंगा चढे तुला. सारखं सारखं मला बोलतो. माझं पहिल्यांदाच लग्न झालं ना. आणि माझी काय रोज प्रॅक्टिस चाललेली का? ए तुझ्या आईचं वागड तुझ्या लग्न एकदाच होत असत. नाव घे पडती शिली. दिडिंग माझं नाव नाहीये. मग आमच्या आईने शिकवलं. तू आली परत इच्छा आहे मध्ये सारखं काय झालं का? इच्छा आई शिकवती तुझ्या आईचा विजय असो. विजय असो विजय असो माय सासूचा विजय असो. घे नाव घेऊ का? आईने शिकवलं नाही. मग शिकवलं या तुझ्या आईला. लय आई 12 ची एमएच 12 पुण्याची. 14 घे घे. केळीचं पान तरा तरा फाटलं. हे काय? आमच्या बापाने शिकवलं सगळं. तुझ्या आई शिकवित होती, माझा बाप काय चुना घालत होता. आमच्या बापाने पण शिकवलं असं कोणी ढिडिंग केलं का लगे ढंटक करून मुकळं व्हायचं. आणि मग नाव घेते. घे नाव. केळीचं पान तरा तरा फाटलो. फाटलो आणि आमच्या चंद्याचं तण यायो माकडाने चाटलं. कार्यक्रम सुटू दे. वाजल तरी जीव मारतो नि पुरून जातो. लय खलास करून टाकेल तुला मी इथं. काकू आता मी नाव घेतो. माकडं मी चाकलं म्हणले ना ते. काकू काय माझ्या नवऱ्याचं नाव. बायकोचं नाव आलं आठवलं त्याला. आई हत्तीच्या अंबारीवरती भरगच्च झूल. हो हत्तीने कापड घातली होती. तो या नगडे जाणगडे नव्हता. हत्तीच्या अंबारीवरती भरगच्चा झोल आणि माझ्या चांदणीच तोंड मटण शिजवायचे झोल. तर आपल्या बाजूचे वराड आलेले. पैसे दिले का? अजिबात पैसे वाटलेले नाहीत. मला मलाच उलट दिलेले आहेत माहितीये का? तुझा उरकलं ना आता आणि चंदनिक बर काकू तू ये ना गोडे. आईला तुझं येणं गडे जाणं गडे मला काय मार सारी तर काही नू चालणे. आपलं लग्न लागलं. आता आपण मूळ विषयाला हात घालू. म्हणजे काय? म्हणजे मूळ व्याधाचा शोध लागतो. तुझ्या आईचं यडपट तुझ्या अगं मूळ विषय म्हणजे मुख्य विषय. मुख्य विषय आपण आता लग्न झालं ना हनीमूनला जायचं कुठं? मारुतीच्या देवळा. ए तुझ्या आईची बजरंग बलिंग तुझे. आता हनीमून म्हणजे हनुमान नाही. आता हनीमून म्हणजे मधुचंद्र म्हणजे पहिली रात्र म्हणजे फर्स्ट नाईट मैसो. तुझ्या आईला हिला काय येडफटायला करणार आहे? अग हनीमून म्हणजे काय? हनीमून म्हणजे प्रेम. प्रेम प्रेम म्हणजे काय असतं? एकमेकाच्या जीवाचं मिलन असतं आणि त्या मिलनामध्ये ती इश्काची तिजोरी आज मला फोडायची आहे. फोडायची आणि मी या गीतातून सांगणार आहे. सर्वप्रथमतः रसिकांना मी नम्रतेची विनंती करील. जी गोष्ट अण्णांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली ती म्हणजे त्यांच्या सुंदरशा गीतांची खासियत. आणि ती खासियत माझ्या माहितीप्रमाणे
मोठेपणा नाही कौतुक नाही परंतु एकच व्यक्ती त्यांची कॉफी करू शकते आणि ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जगताप अण्णा त्यांना ते लाभलेला आहे वरदान दिलेले आहे अण्णांनी आणि म्हणून आज त्यांच्याच परवानगीने मला ती परवानगी मिळाली म्हणून अण्णांचं गीत गाण्याचा एक छोटासा वेडावाकडा प्रयत्न करणार आहे तो गोड मानून घ्या जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला काही उणीव भासली तर मोठ्या अंतकरणाने अण्णांसाठी आणि या अण्णांसाठी मला क्षमा कराल अशी मी सर्वांना विनंती करतो अण्णांचं ते सुंदर संगीत जे गीत मुंबईच्या थिएटरला मी आवर्जून घेत असतो त्याची थोडीशी झलक मी तिथं घेत असतो कारण मुंबईला आपला मराठी बांधव आपला गावाकडचा बांधव भरपूर आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी फरमाईश येते आणि ती फरमाईश मी त्या गीताच्या रूपाने तिथे घेत असतो तोडकी मोडकी पण त्याला सुद्धा ती रसिक खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात आणि मला समजून घेतात तसे तुम्ही समजून घ्या इश्काच्या फंदात तुझी या नादात झाली या माझी बेजारी मला धावशील का पुन्हा धावशील इश्काची तुझी जोडी धावशील का पुन्हा धावशील इश्काची तुझी जोडी धावशील का पुन्हा धावशील इश्काची तुझी जोडी अण्णाच्या हातून कमीत कमी हे बक्षीस मिळालं म्हणजे गाणं चांगलं झालं भीतीच वाटत होती मला कारण कसं एवढ्या मोठ्या विषयाला हात घालणं म्हणजे त्याला जिगरा लागतो आणि तो जिगरा आज या ठिकाणी बाबाजी यांच्याकडून लग्नाचा आहेर आलेला आहे 500 रुपये त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजले पाहिजेल आणि अण्णांच्या गीतासाठी आपण काय करू हे पैसे घेऊन चहा प्यायला जाऊ बघा बोलून चालून
वासना कशावर जाऊन पंचतारांकित हॉटेल द्या पण मारणार भजेच का बरं बोलून चालून तमाशगिरी तमाशाला क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे ओनरिजिनल तमाशगिरीसाठी कारण की त्या क्षेत्रामधलं अन्न खाल्लेलं आहे त्या अन्नाला आतापर्यंत आपण जागतोय आणि म्हणूनच आज या ठिकाणी अन्नाच्या या रंगमंचावरती आपल्याला या अन्नांनी बोलवलेलं आहे बरोबर आहे हा अन्नाचा गुणधर्म आहे टिपाडातलं पाणी आणि सायपाकराव इथली भाकरण कालून कधीची सरणार नाही आपण बरोबर आहे का नाही आपण हनीमून हनीमूनचा प्रकार तुला सांगतो हनीमून म्हणजे काय हनीमून म्हणजे आपल्यासारखं लग्न झालेलं जोडपं शहरामध्ये जातात लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पांडाळा गोवा काश्मीर महाबळेश्वर उटी दार्जिलिंग अशा लांब ठिकाणी जातात तिथं जाण्याची जर त्यांची परिस्थिती नसेल तर खेडेगावच्या ग्रामीण विभागात निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये एकमेकाच्या हातात हात घेतात एकमेकाजवळ असे चिटकून बसतात आणि एकमेकावर लय प्रेम करतात त्याला हनीमून असे म्हणतात संजू भाऊच्या ध्यानात आला आईला कसला आनंद झाला ए तिला कळलं बरं का हनीमून म्हणजे काय अगं येडे तोच ना हनीमून तोच ना तुझं कधी चांगलं वाढणार नाही सगळं गळून पडेल ते नट बोल्ट सगळे गळून पडतील तुझे वाटुळ केलं राहू लागलं असं माझ्या चायला कॉलेजच्या प्रोफेसराच्या वर लेक्चर देऊन मी तिला हनीमूनची व्याख्या सांगितली आणि ती मला खुशाल म्हणते असला हनीमून राणापुराच्या माग किती काय बारा केला करी ना कसा आहे ना पण किती बारा केला आणि किती बारा